सद्गुरु बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची धमाकेदार मान्सून ऑफर. आपल्या स्वप्नातील रो बंगला आता खरेदी करा आणि सोबतच किचन ट्रॉली, वॉल कॅबिनेट आणि सर्व सिलिंग फ्री मिळवा. रेडी पोझिशन मध्ये बंगला हजर. सर्व बांधकाम वास्तुशास्त्रानुसार. बुकिंग साठी संपर्क सद्गुरु बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. मोबाईल नंबर 97 64 22 42 42 आणि 83 29 88 65 66. गेले 2.5 महिने कोल्हापूर महानगरपालिकेला आयुक्त नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांनी आयुक्त मिळावा यासाठी अनेकदा मागणी केली होती, मात्र आयुक्त काही मिळत नव्हता. अखेर पैलवान संग्राम कांबळे यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत कोल्हापूरला तातडीने आयुक्त मिळावा अशी मागणी करत कोल्हापूरकरांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या होत्या. याला आता यश आले असून के मंजुलक्ष्मी यांच्या रूपाने कोल्हापूरला आयुक्त मिळाला आहे. गेल्या 2.5 महिन्यांपासून रिक्त असलेल्या कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तपदी IAS के मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती आज करण्यात आली. गेल्या 15 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट घेऊन त्यांना मी निवेदन दिलं होतं की कोल्हापूरमध्ये लवकरात लवकर आयुक्तांची नियुक्ती करण्यात यावी, कारण कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न हे खूप आवासून उभे आहेत. त्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यास अडचणी येत आहेत, तरी पूर्ण वेळ त्या ठिकाणी आयुक्त नेमावा ही विनंती मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना केली होती. त्याची लगेचच दखल घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी मला आश्वासन दिलं होतं, ग्वाही दिली होती की एका आठवड्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आयुक्त दिला जाईल. आणि आज 22 तारीख आज रोजी मंत्रालयातून आदेश आला, तसा GR आला की कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सिंधुदुर्ग येथील तत्कालीन जिल्हाधिकारी असलेल्या श्रीमती के मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती ही कोल्हापूर आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. त्याबद्दल मी सर्व पत्रकारांचे, सर्व हितचिंतकांचे, मित्रांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे, तसेच लोकप्रिय संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद करू इच्छितो.